मला सांगा की शुक्रविचारात रुग्णसंख्या वाढते, परंतु बेड किती दिसून आहेत, त्याचबरोबर जे पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत त्याच्या संपर्कात असलेले लोक अजूनही सेवा देण्यासाठी पुढे येत आहेत, काय सांगा? कळंब शहरामध्ये मागील 2-3 दिवसामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि थोडा संपर्कात असलेल्याच फॅमिली येत आहेत, त्यामुळे खरोखरच चिंता वाढलेली आहे। त्यामुळे जे पॉझिटिव्ह आलेले पेशंट आहेत आणि त्यांच्या निकटचा संपर्क आलेले पेशंट म्हणजे व्यक्ती आहेत, त्यांनी स्वतःची जबाबदारी आहे की आपण स्वतःहून पुढे यायचे आणि पॉझिटिव्ह जे रुग्ण आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या संपर्कात आलेले सर्व कॉन्टॅक्ट्स प्रशासनाला सांगायचे आहेत। याचा उपयोग असा होईल की आपल्याला लवकर त्यांना आणून त्यांचे पण स्वॅब घेता येतील आणि कोरोनाचा जो प्रसार गावामध्ये होईल तो रोखता येईल। कारण अशीच जर आपली संसर्गाची चेन सुरू राहिली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, वेळीच सावध होणं आवश्यक आहे। आम्ही पण अशा लोकांवर कारवाई करतोय की जे क्वारंटाईन केलेले आहेत तरी फिरत आहेत आणि जे संपर्क त्यांचे सांगत नाहीत किंवा आम्हाला बाहेरून माहिती होत आहेत, तर आम्ही बाहेरून माहिती जरी झाली तरी यांना ताब्यात घेऊन कोविड केअर सेंटरला दाखल करतोय आणि सक्तीने त्यांचे स्वॅब घेतोय। परंतु सक्तीची वेळ कोणावरच येऊ नये, कारण प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या स्वतःमुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नये, ही जबाबदारी प्रत्येकावर आहे। त्यामुळे आपण जबाबदार नागरिक या नात्याने आम्हाला लगेचच संपर्क आपले सांगायचे आहेत। आपण आपल्या शेजारी आपल्या परिसरामध्ये कोणीही संशयित व्यक्ती आजारी असेल किंवा कोणाच्या संपर्कात आलेला व्यक्ती आपल्या परिसरात आहे असं जर निदर्शनास आलं तर तात्काळ आम्हाला प्रशासनाला कळवायचं आहे आणि आपलं गाव कोरोनामुक्त ठेवायचं आहे, झालेला संपर्क आपल्याला लगेचच थांबवायचा आहे। यासाठी मी आपल्याला प्रशासनाच्या वतीने आवाहन करते की आपण यामध्ये सहभाग नोंदवा, अजिबात विनाकारण घराबाहेर फिरू नका आणि सर्व सूचनांचं आपण कडक पालन करायचं आहे। जर केल्या जात नसेल तर आम्ही कडक कारवाई करणार आहोत याची आपण दखल घ्यावी। आपल्या गावामध्ये लग्न समारंभाला परवानगी आहे किंवा अंत्यविधीला पण बऱ्याच ठिकाणी लोक जास्त जमतात अशी माहिती मिळत आहे, तर अशा वेळेला ज्यांच्या घरी हा प्रसंग ओढवलेला आहे ते जरी सांगण्याच्या परिस्थितीत नसतील परंतु त्यांच्या जवळचे निकटचे जे आहेत त्यांनीच ह्या बाबीवर कंट्रोल ठेवलं पाहिजे की अशा प्रसंगांना कमीत कमी उपस्थिती राहायची आहे। आपल्या सद्भावना तर त्या कुटुंबासोबत असतीलच, परंतु आपण संपर्कात न जाता दूरध्वनीवरून पण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि ज्यांच्या घरी काही विवाह समारंभ आहेत किंवा इतर समारंभ आहेत तर शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती यांचं पालन करूनच आपण समारंभ करायचा आहे। जर कोणी व्यक्ती करत नसेल, आपल्या शेजारचे व्यक्ती किंवा परिसरात कोणी नियमांचं पालन करत नसेल तर आम्हाला तात्काळ सांगायचं आहे, आम्ही पण लक्ष ठेवून आहोत। तर असे प्रसंग असताना सर्वांनीच लक्ष ठेवा, वेळीच आम्हाला सांगा, तरच आपण ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतो। MD लाईव्ह मराठीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।